ह्या पृथ्वीतलावर अशा अनेक रहस्य आहेत ज्याचा आणखी उलगडा झालेला नाही. शास्त्रज्ञ दिवस रात्र मेहनत करूनही हे सर्वांचे उलगडा करू शकले नाहीत. रोज नवीन नवीन घटना घडतात, रोज नवीन नवीन रहस्य तयार होतात. नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेन अशी घटना त्याचा आतापर्यंत विज्ञानालाही शोध लागलेला नाही. का घडली आणि कशामुळे घडली, असे लोक तिथले का वा मेले, असं काय झालं होतं तिथे की ज्याचा आजपर्यंत शोध लागलेला नाही. जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी सर्वात आधी देऊ शकेल. काही वर्षापूर्वी आफ्रिकेतील एका तलावातून अचानक हजारो टन कार्बन डायऑक्साईड वायूचे उत्सर्जन झाले, त्यामुळे हजारो लोकांचा बळी पडला व पाळीव प्राण्यांचा जागीच मृत्यू झाला. निसर्ग समृद्ध आफ्रिका खंडाच्या दुर्गम भागामध्ये अनेक तलाव आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे कॅमरून मधील न्योस तलाव. 21 ऑगस्ट 1986 रोजी ह्या गावातील शेतकरी त्यांचे दैनंदिन काम करत होते. गावातील तलाव व नेहमीप्रमाणे खूप शांत आणि निळासार भासत होता. अचानकपणे त्या तलावातून 1 ते 3 लाख टन कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडला गेला. अशी 100 किमीपेक्षा जास्त वेगाने बाहेर पडलेला हा वायू आजूबाजूच्या 25 किलोमीटरहून अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पसरला आणि पांढऱ्या रंगाचा ढग तयार झाला. या घटनेचा तडाखा एवढा जबरदस्त होता की आजूबाजूच्या परिसरामध्ये एक काम करणारे शेतकरी, मजूर आणि पाळीव जनावरे जागीच मृत्युमुखी पडले. कित्येक जण शेतामध्ये, घरामध्ये, रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी बेशुद्ध होऊन पडले. कित्येक जणांचा काही वेगळाच मृत्यू झाला. डोंगर माथ्यावर किंवा उंच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा पहिला बळी गेला. बेशुद्ध झालेली माणसे जेव्हा 24 ते 36 तासानंतर शुद्धीवर आली तेव्हा त्यांनी आपल्या कुटुंबियांना, नातलगांना शोधण्याचे अतोनात प्रयत्न केले, पण प्रत्येकांच्या हाती अपयश आले. या घटनेमध्ये 1746 माणसे आणि 3500 जनावरे मृत्युमुखी पडली होती. कधी काय होईल याचं सांगता येत नाही. तसेच अगदी काही तासापूर्वी निळाशार वाटणारा तलाव पूर्णपणे बदलून गेला होता. पाण्याचा रंग आता तपकिरी झाला होता आणि अनेक छोटी मोठी झाडे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग. स्थानिक लोकांचा असा समज होता की शेकडो वर्षापासून या भागामध्ये कोणती तरी रहस्यमय शक्ती कार्यरत आहे. न्यूज तलावामध्ये ही घटना घडल्यानंतर सरकारतर्फे तसेच अनेक नामवंत तज्ञ आणि संस्थांमार्फत इथे संशोधन करण्यात आले. तलावाच्या तळाशी झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक, पंप किंवा मुळे पाण्याचा तळाशी निर्माण झालेला कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणामध्ये सोडला गेला असेल असा प्राथमिक अंदाज होता. सखोल संशोधन केल्यानंतर त्याचे असे लक्षात आले की न्यूज तलावाच्या तळाशी कार्बन डायऑक्साईड वायू हा मागील कित्येक वर्ष जमा होता, पण दुर्घटनेच्या दिवशी कोणत्या तरी नैसर्गिक परिस्थितीमुळे, बहुधा दगडांच्या हालचालीमुळे, तलावाच्या तळभागावर दबाव निर्माण झाला आणि अडकलेला वायू प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात वातावरणात सोड. जगाच्या इतिहासातील अशा प्रकारची ही एकमेव घटना, कारण त्याच्या आधी आणि नंतर पण अशा घटना अनेक ठिकाणी नोंदवण्यात आल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं या घटना, आम्हाला जरूर सांगा. मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल.